प्रथम तर मी या ठिकाणी माननीय मुख्य निवडणूक आयुक्त साहेब श्रीकांत देशपांडे साहेब, तसे डॉक्टर संजीव सोनवणे सर या आयोजकांचे आभार मानतो की ज्यांनी या तृतीयपंथी लोकशाहीतील सहभाग या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं. आली सांगायची गोष्ट झाली तर मी पोलीस खात्यामध्ये गेली 12 वर्ष माझं आयुष्य काढतोय, नोकरी करतोय आणि अशा दगदगीच्या आमच्या जीवनामध्ये मला कधीही कुठे जायला वेळ नसतो. परंतु निवडणूक आयुक्त देशपांडे साहेबांनी मला जे पत्र दिलं जाधव मॅडम यांच्या मार्फतीने, आणि ते पत्र वाचून मला असं वाटलं की जर एवढा मोठा तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग हा कार्यक्रम जर होत असेल तर त्या कार्यक्रमाला आपलं जाणं गरजेचं आहे. आणि मी 1-2 दिवसाची सुट्टी टाकून या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर आलो. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी माझ्या आयुष्याचा संघर्ष या उभ्या महाराष्ट्राने देशाने टीव्हीच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तर पाहिलाच आहे, परंतु या ठिकाणी माझ्या आयुष्याचा संघर्ष सांगण्यासाठी आणि माझ्या आयुष्याचं घराणं मांडण्यासाठीच या ठिकाणी मला इथं देशपांडे साहेबांनी बोलवलेलं आहे. माझ्या आयुष्याच्या संघर्षावरती संघर्ष करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की आयुष्याची गेली 29 वर्ष मी महिला म्हणून जगलो. गेली आयुष्याची 29 वर्ष महिला म्हणून जगलो आणि त्यानंतर आता तुमच्यासमोर आयुष्यामध्ये एवढा मोठा संघर्ष करून तुमच्यासमोर ललित म्हणून या ठिकाणी पुरुष म्हणून मी या मंचावरती उपस्थित आहे. आमच्या या सर्वांमधला फरक म्हणजे एवढाच आहे, या ठिकाणी बरेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले आहेत. मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असे वाटते की आमच्या यांच्यामध्ये आणि माझ्या एकट्या एवढ्या याच्यामध्ये 7-8 जणांमध्ये आणि माझ्या एकट्यामध्ये तुम्हाला बराचसा सगळ्या बसलेल्यांना फरक दिसत असेल. तो फरक म्हणजे आहे की ते सर्वजणी माझ्या भगिनी महिलांच्या रूपात आहेत आणि मी तुमच्या समोर पुरुषांच्या रूपात आहे. परंतु तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की आमच्या या 10 जणांमध्ये काय असतील, 7-8 जणांमध्ये एक साम्य आहे आणि एक सेम पण आहे. त्यांनी आणि मी सेम ही आयुष्य जगलेलं आहे. आयुष्याची जरी गेली 29 वर्ष मी महिला म्हणून जगलो आणि आता पुरुष म्हणून तुमच्यासमोर जगतोय. बोलताना या गोष्टी सर्व एवढ्या या ठिकाणी सोप्या वाटतात पण एवढ्या सोप्या नव्हत्या. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना तिथं डिसिप्लिनचं खातं आहे, साहेबांना माहितीच आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि डिसिप्लिनच्या खात्यामध्ये सगळं डिसिप्लिन करूनच राहावं लागतं. आयुष्यामध्ये ज्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझ्या आयुष्य तुझ्यामध्ये असे असे हार्मोन्स आहेत आणि तुला असं असं करण्याची गरज आहे, त्यावेळेस माझ्या पायाखालची वाळू सरकलेली होती. काय करावं काहीच न मला सुचत नव्हतं. आणि असं असताना काय निर्णय करायचा म्हणून माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जर मला मदत केली असेल तर ती इंटरनेटने. ड्युटीवरून यायचं आणि फक्त इंटरनेट मोबाईलवरती सर्च करायचं, ड्युटीवरून यायचं आणि इंटरनेट मोबाईलवरती सर्च करायचं. ते कधी जे जे हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर राज्यसरांकडे गेलो आणि राज्यसरांनी माझं चेकअप केलं आणि मला त्यांनी विचारलं की तुला मुलगी म्हणून कुणी वाढवलंय, तुला मुलगी कोण म्हणतंय, तू मुलगी नाही आहेस. आणि असं डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं असताना माझ्या पायाखालची जमीन सरकलेली होती. मी डॉक्टर साहेबाला म्हणले डॉक्टर साहेब आता याच्यामध्ये काय करता येईल. डॉक्टर साहेब म्हणले इसमें कुछ करेक्शन करके तुझे एक अच्छा लड़का बनाएंगे. त्या टायमाला अक्षरशः खूप मोठ्या मोठ्याने मी रडत होतो, आजही माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मित्रांनो, बंद मला या ठिकाणी सांगतो की तो प्रसंग ललितला पोलीस डिपार्टमेंट कडून सुद्धा खूप जास्त मदत मिळाली आणि मला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नेमकी त्याची दखल घेतली. ललित तू कंटिन्यू कर. सॉरी, माफ करा. खरंच मला मागच्या दिवसामध्ये गेलं तर घाईवरून येतं. डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी सांगितलं तुला ऑपरेशनची गरज आहे. डॉक्टर साहेबांना म्हणलं डॉक्टर साहेब गेली 29 वर्ष मी मुलगी म्हणून जगलेलो आहे आणि मला आता मुलगीच म्हणून जगायचंय. मी समाजापुढं, माझ्या नातलागापुढं, माझ्या लोकांपुढं, माझ्या आईवडिलांपुढं काय सांगू, माझ्या मित्रांना मैत्रिणीला मित्रांना काय सांगू, ते काय म्हणतील मी मुलगा झाल्याच्या नंतर.
आणि तुम्हालाही माहित आहे ललित साळवेच्या नंतर खूप प्रमाणामध्ये सर्जऱ्या झाल्या, त्याच्या अगोदर ही खूप अशी आश्चर्यजनक बाब अशी होती की या ठिकाणी कुणीतरी सेक्स चेन सर्जरी करायचं त्या अगोदर माझ्या अगोदर कुणीही केलेली नव्हती. ज्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की जर तू लेडीज म्हणून जर सर्जरी करून तुझं व्यवस्थित तुझं शरीर जर करून घेतलंस तर तू एका कठपुतली सारखा असशील, तू पुरुष म्हणून परफेक्ट होशील. मग मी निर्णय घेतला आणि पुरुष बनायचं ठरवलं. अशा टायमाला असं होत असताना करायचं काय, म्हणून मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटकडं अर्ज केला. अर्ज करून पोलीस डिपार्टमेंटनी माझ्या 1-1.5 महिन्याचा कालावधी लावला. पण त्या कालावधीमध्ये मीडियाच्या माध्यमातून मीडियांना समजलं होतं की ललित साळवेने अशा अशा प्रकारचा ॲप्लिकेशन दिलेला आहे. मुंबईपासून ते दिल्लीपासून मला फोन येत होते आणि फोन लावून विचारत होते आपने ऐसा ऐसा सेक्स चेंज सर्जरी करने का अर्ज डाला है. मीडियाला माझ्या मीडिया बांधवांनी माझ्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त मी सांगतो मला मदत केली असेल तर या महाराष्ट्रातल्या या देशातल्या मला मीडियानी भरपूर मदत केलेली आहे. त्यांनीच त्यांच्या सोबतच माझ्या पोलीस डिपार्टमेंटनी त्या टायमाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांनी पाठपुरावा माझ्या कागदपत्राचा करून तत्कालीन मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण यांच्या मदतीने मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे त्यांना भेटायला गेलो. विद्याताई चव्हाण यांच्या मदतीने फडणवीस साहेबांनी त्याच्यावर येस केलं आणि गृह खात्याला सांगितलं की ललित साळवेला परमिशन द्या म्हणून. परमिशन दिली. गगनामध्ये आनंद माझा मावत नव्हता, परंतु गगनामध्ये माझा आनंद मावत नसला तरी या मागचा जो काळ होता तो फार कठीण होता. त्या कठीण काळामध्ये माझं आयुष्य मी ललिता म्हणून जगत असताना एखाद्या बसस्टँडच्या ठिकाणावरती गेल्याच्या नंतर मला अशा वेदना होत होत्या की जर लेडीज म्हणून माझ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये वावरत असताना मला माझ्या सहकार्यांनी त्यांनी प्रेम तर दिलंच, परंतु जर बसस्टँडच्या सार्वजनिक ठिकाणी लेडीजच्या बाथरूममध्ये लेडीज असल्याने मी जात असताना त्या ठिकाणी 1-2 रुपये जे घेणारे जे लोक असतात ते बाहेर खुर्चीवरती बसलेले साहेब ते मला बोलायचे अरे तू इकडे कुठे चाललास लेडीच्या त्या चल बाहेर जा. त्या टायमाला मी रडत रडत त्या वॉशरूमच्या बाहेर निघत यायचो साहेब आणि बाहेर निघत असताना मी जेंटच्या बाथरूमकडे बघायचो. जर त्या ठिकाणी गेलो तर माझ्या डिपार्टमेंटचे कुणीतरी लोक बघतील किंवा माझे नातलग लोक बघतील की ही ललिता इकडे पुरुषाच्या ह्याच्यात कस काय घुसली म्हणून. दुविधा मनस्थिती माझं आयुष्य जगत असताना नेमका मी कुठला, नेमका मी या स्त्री जातीचा की पुरुष जातीचा, म्हणून मला माझ्या आयुष्यामध्ये असं संकटांना मला सामोरं जावं लागलं. पण माझ्या पोलीस महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटने त्यावेळेचे माजी पोलीस महासंचालक सतीश माथुर साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विद्याताई चव्हाणने आणि मीडियाने आणि जी श्रीधर साहेबांनी यांनी मला मदत करून मला एक नवं आयुष्य दिलं आणि नवं संजीवनी दिली. म्हणून आज या ठिकाणी मी माझं आयुष्य सुखाने जगत आहे आणि तुमच्या समोर बोलत आहे. परत एकदा मला या ठिकाणी लोकशाहीतील कृत्यापंथांचा सहभाग यामध्ये सहभागी करण्यासाठी मान्य देशपांडे साहेबांनी बोलवलं त्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप आभार मानतो. ललित एक प्रश्न म्हणजे जोयाने मुद्दा उपस्थित केला की पोलीस दलामध्ये कुठेतरी अवेअरनेस पसरवण्याची गरज आहे किंवा अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आहे. कारण की जसं जोयाने सांगितलं की अनेकदा पोलीस स्टेशनला जाताना तिथे मात्र तक्रार नोंदवून घेतली जात नाही असे काही मुद्दे मांडले, तर तुम्ही तिथे आता आहात तर तेव्हा अशा काही केसेस तुमच्याकडे कधी आल्यात का आणि नेमकं ललित साळवे कशा पद्धतीने त्या केसेसना, कारण तुम्ही आता पोलीस नाईक आहात. माझ्या 12 वर्षाच्या नोकरीमध्ये तर अद्यापपर्यंत अशी केस एकही आली नाही, परंतु एक माझी सख्खी भगिनीच म्हणून पोलीस स्टेशनला आली आणि तिची काहीतरी तक्रार आहे म्हणून मी जातीने लक्ष देऊन त्याचं निराकरण करीन एवढी मात्र खात्री देतो.